खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळी रात्री 3:21 रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला. आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यामध्ये मला एक कॉल विशाल अगरवालांचा पण होता. त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला पब्लिकनी खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, तर प्लीज आपण या ठिकाणी येता का. तदनंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो. पहिलं घटनास्थळी गेलो, तिथनं सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते. मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते. तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हटले साहेब आता बाहेर गेले. तर मी त्यांना फोन लावला, त्यांच्याकडनं माहिती मिळाली की जखमींना घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. तर मी त्यानंतर तिकडं निघायचा, मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तर पी आय साहेबांनीच मला म्हणले 10 ते 15 मीच पोलीस स्टेशनला येत आहे, तर तुम्ही तिथेच थांबा. आणि तसे ते आलेसुद्धा. आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो, पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला. त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता. आणि तशी इव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शींनी त्यांना माहिती दिली होती. तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी. आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल. आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा. तुमच्यावरती जे काही ज्या पद्धतीने आरोप लावला मी अजून एक